नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या ओढून आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तेवढूला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे पावक या शब्दाचा कोणता आहे अग्नी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दुसरा अनेक शब्दाबद्दल आपला एक शब्द सांगायचा सा आहे अनेक शब्दाबद्दल आपला एक शब्द सांगायचा सा आहे जे टाळता येऊ शकत नाही आपल्या ठिकाणी योग्य आन्सर सांगायचा सा आहे त्या ठिकाणी अशुक्रमागतीन अपरिहारी या ठिकाणी योग अंश रोहील प्रशक्रमांक तिसरा वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचं वाक्यप्रचार आहे पराचा का कावळा करणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचं आहे परासा कावळा करणे याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता होईल त्या ठिकाणी अशुक्रमाकतीन शिल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे या ठिकाणी योग अंश होईल किल्ली भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत किल्ली भाकरी चक्री हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कानडी भाषा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पाचवा नेहा रोज अभ्यास करीत जाईल आपल्या ठिकाणी वाक्याचा योग्य काळ सांगायचा सा आहे नेहा रोज अभ्यास करीत जाईल या वाक्याचा आपला योग्य काळ सांगायचा सा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी योग्यास रईल प्रश्न क्रमांक सव्वा दुर्लक्ष खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे दुर्लक्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे त्या ठिकाणी अश्वक्रमांक तीन विसर्ग संधी या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक सातवा कोपारगाव पैठण नांदेड ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत कोपारगाव पैठण नांदेड ही सर्व शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन गोदावरी नदी या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक आठवा वसई हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे वसई हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी ऑशक्रमांक दोन या ठिकाणी योग्यांस रईल प्रश्न क्रमांक नवा पुणे ते नाशिक या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते नाशिक या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो ठिकाणी क्रमांक दोन चंदनपुरी घाट या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन दोन हजार या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अकरा आंतरराष्ट्रीय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस जानेवारी या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक बारा यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधन म्हणजे यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधन म्हणजे यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तिर मुळा नदीवरचा सा, ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मुळा नदीवरचा सा, ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार अहमदनगर जिल्हा या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक चौदा दुर्गापूर हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दुर्गापूर हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक पंधरा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये दे, देशामध्ये दे प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणता आहे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे ठिकाणी आणि ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे आणि ऑप्शन क्रमांक तीन रजत क्रांती या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सतरावा प्रसिद्ध हावडा ब्रिज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध हावडा ब्रिज हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असून क्रमांक कोलकाता या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक अठरा शिलाँग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे शिलाँग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्र्या ठिकाणी अस्विन क्रमांक मेघालय राज्य या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक एकोणीस भारत देशाला एकूण किती देशांच्या सीमा ह्या लागलेल्या भारत देशाला एकूण किती देशांच्या सीमा ह्या लागलेल्या आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन एकूण सात देश या ठिकाणी योगॅन्स रोयल प्रश्न क्रमांक वीस गारो आणि खासे या जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात गारो आणि खासे या जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन नागालँड राज्य या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक एकवीस पन्ना लाल घोष आणि हरिप्रसाद चौरशिया खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध आहेत पन्नालाल घोष व हरिप्रसाद चौरशिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बासरी वादक या ठिकाणी योग गॅन्स रोयल तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे सुरप्त हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे सुरप्त हे शिखर शुरुंगी शुरुंगी। खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नाशिक जिल्ह्या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक दुसरा जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे याठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कुंडलिका नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा हिरक महोत्सव हा खालीलपैकी कि किती वर्षांनी साजरा केला जातो हिरक महोत्सव हा खालीलपैकी कि किती वर्षांनी साजरा केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन साठ वर्ष या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा हा निर्माण करण्यात आला होता त्या ठिकाणी क्रमांक दोन नंदुरबार जिल्हा ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पाचवा चपराळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक तीन गडचिरोली या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक सव्वा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक रायगड या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक सातवा भातसा हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भातसा हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक ठाणे जिल्हा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक आठवा भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशासोबत लागते भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर देशा लागते त्या ठिकाणी ऑश क्रमांक बांगलादेश या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक नववा कर्कवृत्त हे भारतामधून किती राज्यांमधून जाते कर्कवृत्त हे भारतामधून एकूण किती राज्यांमधून जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकूण आठ राज्य या ठिकाणी योग्य सुरु आहे प्रश्न क्रमांक दहा तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार केरळ राज्य या ठिकाणी योगॅन्स रोयल प्रश्न क्रमांक अकरा सूर्यमालेमध्ये सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमध्ये सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे या ठिकाणी औषध क्रमांक चार बुद्ध ग्रह या ठिकाणी योग्यास रोयल प्रश्न क्रमांक बाराबा भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना कोणत्या राज्य घटनेवरून घेतलेली आहे भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना कोणत्या देशा राज्य घटनेवरून घेतलेली आहे या ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक तीन जर्मनची राज्य घटना या ठिकाणी योगॅन्स रोयल प्रश्न क्रमांक कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता ऑप्शन क्रमांक तीन सन चौदाशे ब्याण्णव या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक चौदावा दुहेर राज्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती दुहेर राज्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती त्र्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रॉबर्ट क्लाइव या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झालेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन अठराशे एक्क्याऐंशी या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक सोळावा सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती या ठिकाणी अशोक क्रमांक तीन सन अठराशे त्र्याहत्तर या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल प्रश्न क्रमांक साहित्य निर्मितीमध्ये सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे साहित्य निर्मितीमध्ये सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे या ठिकाणी अशोक क्रमांक तीन ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल प्रश्न क्रमांक अठरा इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे एकोणसत्तर या ठिकाणी यो गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक एकोणीस सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी यो गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक वीस समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑस्ट्रेलियाची राज्य घटना या ठिकाणी योग रोईल। प्रश्न क्रमांक एक भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले होते या ठिकाणी अशोक क्रमांक दोन नऊ डिसेंबर सन एकोणीसशे सेहेचाळीस या ठिकाणी योग गॅन्स रोईल क्रमांक बॉक्स महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे हा खालीलपैकी पैकी कोणत्या दिवशी असतो महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी अशोक दोन जानेवारी या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते त्या ठिकाणी अशोक क्रमांक तीन दक्षतामासिक या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक चोवीस राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य होते त्या ठिकाणी ऑस्टिन क्रमांक महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक पंचवीस एन सी सी यांचं घोषवाक्य खालीलपैकी कोणतं आहे एन सी सीचं घोषवाक्य खालीलपैकी कोणत आहे तरी सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे एन सी सीचं घोषवाक्य खालीलपैकी कोणतं घोषवाक्य आहे ते सर्वांनी वडू लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सी तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहेत सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे सर्वांनी प्लेस्टोरवर जाऊन अन अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स तुम्हाला बघावंस मिळतील तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉम्बॅक टेक राज्यसेवेसाठी अतिशय महत्वपूर्ण ठिकाणी प्रिलिम टेस्ट आहे सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे महाराष्ट्र पी सी एस कॉम्बॅक्ट राज्यसेवा प्रिलिम फ्री टेस्ट सर्वांसाठी या ठिकाणी फ्री टेस्ट आहे सर्वांनी आपला आर डी लाईव्ह हा कोटाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी बघू शकता तुम्ही पी एस आय एस टी एस ओ या ठिकाणी स्कॉलरशिप टेस्ट लिहिला आहे किंवा आहे एकवीस नोव्हेंबरला आहे राज्य सेवा पूर्व परीक्षा यांसाठी एकोणीस नोव्हेंबरला आहे आणि विजयपद संयुक्त पूर्व परीक्षा यांसाठी एकवीस नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे आपला आर व्हिडी लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच असतील अवेलेबल तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रणांगण अतिशय महत्वपूर्ण आणि मेस सभेसाठी अतिशय महत्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे सर्वांनी यामध्ये एनरोल करायचा आहे आर व्ही लाईव्ह हा आपला कोर्ट टाकून तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता तुम्हाला दहा टक्के ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल ही बॅच सतरा नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे अतिशय महत्वपूर्ण बॅच असेल या ठिकाणी कोणती बॅच आहे ध्येय फॉर राज्यसेवा राज्यसेवेसाठी या साठी अतिशय महत्वपूर्ण बॅच चोवीस नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे सर्वांना दहा टक्के ऑफ कोणताही कोर्स असो आर व्ही डी लाईव्ह आपला कोड यूज करायचा सर्वांना दहा टक्के ऑफ मिळत जाईल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा परीक्षा असो पी एस आय असो एस टी आय असो एस असो डिपार्टमेंटल पेस असो कोणत्याही परीक्षासाठी सर्वांसाठी एकच कोणतीही परीक्षा असतो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे आपला आर व्हिडिओ लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे सर्वांना दहा टक्के ऑफ मिळत जाईल